नमस्कार. ब्रेस्ट केअर आणि ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस या मालिकेमध्ये आज आपण डॉक्टर प्रांजली गाडगीळ यांच्याशी बातचीत करणार आहोत. ती प्रामुख्यानं गेले 8 एपिसोड झालेल्या या संपूर्ण मालिकेमध्ये प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांबाबत. प्रेक्षकांचं शंका निरसन हे नक्की व्हायला पाहिजे आणि डिजिटल प्रभात आणि दैनिक प्रभातच्या माध्यमातून असं आवाहन करण्यात आलं होतं की ब्रेस्ट कॅन्सर किंवा ब्रेस्ट केअर या संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर ते अवश्य पाठवा. त्याला महत्त्वाचा प्रतिसाद प्रेक्षकांकडून वाचकांकडून मिळालेला आहे आणि काही अतिशय महत्त्वाचे प्रश्न या भागामध्ये आपण डॉक्टर प्रांजली गाडगीळ यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर या शेवटच्या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. काही वाचकांनी काही प्रेक्षकांनी आपल्याकडे प्रश्न पाठवले त्यांचा आपण अनुक्रमिक दांडोळा घेऊया. तर पहिला प्रश्न असा आहे की एका पेशंटने विचारलेलं आहे, माझं ब्रेस्ट कॅन्सरचं ऑपरेशन झालं असून ऑन्कॉलॉजिस्टने मला किमोथेरपी सांगितलेली आहे. आता कॅन्सर म्हणलं की किमोथेरपी हा साहजिक भाग येतो, पण या पेशंटला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही किमोथेरपीसाठी काही पर्याय सुचवू शकता. हा खूप असा कॉमन प्रश्न होतो, कारण प्रत्येकाच्या मनात किमोथेरपी विषयी काहीतरी भीती असते. आता आपण उपचारांच्या एपिसोडमध्ये चर्चा केली तसं ब्रेस्ट कॅन्सरच्या प्रत्येक प्रकाराला किमोथेरपी लागतेच असं नाही. त्यासाठी आपण काही विशेष तपासण्या ट्युमर सॅम्पलवरती करतो आणि ठरवतो की या ट्युमरला आपण किमोथेरपी द्यावी का नुसती एंडोक्रेन थेरपी द्यावी का वेगळे काही उपचार करावे. आता जर तुमच्या ऑन्कॉलॉजिस्टने सल्ला दिला आहे तुमच्या कॅन्सरचा प्रकार त्याची स्टेज ह्याचा अभ्यास करून जर तुम्हाला असा सल्ला दिला आहे की तुम्ही किमोथेरपी करायला पाहिजे, तर ह्याचं कारण असं आहे की कॅन्सरचं जे पुनर्वसन रिकरन्स होण्याची जी शक्यता असते ती जितकी त्याचा धोका आपण कमी करायचा आहे आणि त्याच्यासाठी जितकी प्रभुत्व जितकी इफेक्टिव्ह किमोथेरपी राहणार आहे तितकी दुसरी कुठली ट्रीटमेंट राहणार नाही. आणि त्या हेतूने तुमच्या ऑन्कॉलॉजिस्टनी हा सल्ला दिला असणार आहे. आता आपण जसे प्रश्न विचारतो तसे आपल्याला उत्तरं मिळतात. म्हणजे हाच प्रश्न तुम्ही वारंवार विचारत राहिलात की किमो सोडून काहीतरी सांगा, किमो सोडून काहीतरी पर्याय सांगा. दुर्दैवाने असं कोणीतरी व्यक्ती तुम्हाला भेटेल देखील जे असा काहीतरी पर्यायाची तुम्हाला गाठ घालून देईल. आता अशा पर्यायांना यश येईल असं नाही, त्याचे काही साईड इफेक्ट्स होणार नाही, तुम्हाला बरं वाटेल की हां ही ट्रीटमेंट आहे, ह्याचे काही साईड इफेक्ट्स नाही आहेत, दुष्परिणाम नाही आहेत आणि ती मला सहज सोसतीय, पण त्याचे काही परिणाम पण झाले नाही. कॅन्सरला मारक ती जर ट्रीटमेंट होत नसेल तर त्याचा फायदा काहीच होणार नाही आहे. वेळ जाणार आणि जी केस आज क्युरेबल आहे ती कदाचित क्युरेबल राहणार नाही, रिकरन्स होईल आणि स्टेज 4 डिझीज होईल. हे सगळं टाळण्यासाठी जर आपल्याकडे असं प्रभुत्व कसं हत्यार आहे एक्झॅक्टली तर ते का वापरू नये, उलट त्याची मदत घ्या. एक्झॅक्टली. आणि प्रश्न विचारताना तुमच्या ऑन्कॉलॉजिस्टना असे प्रश्न विचारा की किमोच्या भीतीने म्हणजे किमो टाळूया असं विचारण्याच्या ऐवजी असं विचारा की मला किमोचे काय म्हणजे नेमके मला काय भीती वाटते. असं विचारा की किमो देण्यात जर किमोपोर्ट मी बसवून घेतलं तर ते सोयीस्कर होईल का, माझ्या पांढऱ्या पेशी किमोमुळे कमी होऊ नये ह्याच्यासाठी तुम्ही मला काही औषधं देणार आहात का, मी आहार कसा सांभाळू किमोथेरपी घेताना बरोबर, किंवा माझे जर केस गळणार असतील तर आत्ताची माझी हेअरस्टाईल आहे त्याप्रमाणे मला विग बनवून देईल असं कोणीतरी तुमच्या माहितीत आहे का, तर मी ते आत्ताच बनवून घेईन. तर असे जर तुम्ही प्रश्न विचारले तर कदाचित किमोथेरपीविषयी वाटणारी भीती जी आहे मनात आणि त्यामुळे किमोथेरपी टाळण्याची जी जो प्रयत्न चालू आहे तो कदाचित आपल्याला अवॉइड करता येईल. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की तुम्ही किमो फ्रेंडली बनलं पाहिजे आणि एक स्वतःला माहिती करून घ्या की नेमके काय त्याचे फायदे आहेत आणि आपल्याला दुष्परिणाम त्याचे कसे टाळता येतील, ही किमोथेरपी सोयीस्करपणे कशी घेता येईल, असे जर तुम्ही प्रश्न विचारले तर तुमच्या मनातली भीती जाईल. आता दुसरं एक पेशंटची क्वेरी खूप वेगळ्या प्रकारची आहे, त्याविषयी आपल्याला बोलणं फार महत्त्वाचं वाटतं मला. त्या पेशंटने म्हणले, माझ्या घरात अशी कॅन्सरची एक केस आहे, त्यामध्ये
चार वर्षांपूर्वी निदान झालं तेव्हा पूर्ण स्तन काढून मॅस्टेक्टॉमी करण्याचा सल्ला दिला आणि त्याप्रमाणे मॅस्टेक्टॉमी केली. पण ज्यावेळेला तुम्ही असं म्हणता की स्तन पूर्णपणे न काढता ब्रेस्ट कॉन्झर्वेशन सर्जरी तुम्ही करता त्यावेळेला कॅन्सर परत येणार नाही याची गॅरंटी देऊ शकता का? सो एक असा समज असतो की ब्रेस्ट कॅन्सरसाठी जेव्हा आपण पूर्ण स्तन काढतो म्हणजे मॅस्टेक्टमीचं ऑपरेशन करतो त्यावेळेस तुम्ही रिकन्स्ट्रक्शन करा नका करू, पण जर पूर्ण स्तन काढलं असेल तर कॅन्सर परत येणार कुठे? म्हणजे तो येणार नाही, स्तनच नाहीये तर ब्रेस्ट कॅन्सर परत कसा येईल? हा एक समज आहे, लोकांचा पण आहे, काही डॉक्टरांचा पण आहे, पण तो चुकीचा आहे. म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरच्या ऑपरेशनमध्ये पूर्ण स्तन जरी काढलं तरी कॅन्सर रिकरन्सची रिस्क ही झिरो नसते. अच्छा. तिथे पण काही गॅरंटी अशी नसते. ओके. त्याचं कारण असं की मॅस्टेक्टमी नंतर सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरचा जेव्हा रिकरन्स होतो तो ब्रेस्टच्या मागच्या स्नायूंमध्ये म्हणजे पेक्टोरल मसल्स चेस्ट वॉलमध्ये येऊ शकतो. ओके. स्तनाची जी त्वचा आहे किंवा स्तनाच्या आजूबाजूची छातीची जी त्वचा आहे ओके त्यामध्ये पुरळ, लाली, दाटी, गाठ, जखम या स्वरूपी ब्रेस्ट कॅन्सरचं पुनर्वसन मॅस्टेक्टमी नंतर सुद्धा होऊ शकतं. ओके. हे सांगण्याचं कारण असं की आता तुम्ही सांगितलेल्या केसमध्ये उपचारांना चांगलं यश आलंय आणि मी अशीच आशा करेन की तसंच पेशंटने डिझीज फ्री राहावं, पण ही लक्षणं माहिती असणं आवश्यक आहे. ओके. आणि मॅस्टेक्टमीचं ऑपरेशन झालेलं असेल अशा महिलांनी देखील आपल्या ऑन्कॉलॉजिस्ट बरोबर नियमित तपासण्यांना जायला पाहिजे. ओके. हे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता जेव्हा आपण ब्रेस्ट कॉन्झर्वेशन सर्जरी प्लॅन करतो ओके तेव्हा तीन गोष्टींची साथ लागते. एक तर ट्युमरचा प्रकार, ट्युमर किती मोठा आहे, ओके, ट्युमरची गाठ आणि स्तनाचा आकार ज्याला आपण ब्रेस्ट ट्युमर रेशो म्हणतो तो कसा आहे, गाठ मोठ लहान आहे ना, जर मोठी असेल तर त्याला आधी औषधं देऊन लहान केलं जातं. ओके. स्तनामध्ये ब्रेस्ट कॅन्सर एकाच ठिकाणी आहे ना हे पाहणं महत्वाचं आहे. चार ठिकाणी विखुरलेलं असेल तर त्याला मी ब्रेस्ट कॉन्झर्वेशन सर्जरी अडवाइजच करणार नाही. म्हणजे ब्रेस्ट कॉन्झर्वेशन सर्जरी करताना कॅन्सर पूर्णपणे निघालाच पाहिजे. आता उरलेलं नॉर्मल स्तन काढण्यामध्ये त्याचा काही ऍडव्हान्टेज नाही. दुसरी साथ असली पाहिजे ती पेशंटची. ओके. म्हणजे आता ब्रेस्ट कॉन्झर्वेशन सर्जरी नंतर डॉक्टर तुम्हाला रेडिएशन ट्रीटमेंट पूर्ण करण्याचा सल्ला देतात. ओके. पण आता पेशंट नुसतं ऑपरेशन करून कुठेतरी गावाला निघून गेले आणि पुढे रेडिएशनला आलेच नाही अशी जर शाश्वत असं होणार आहे अशी शक्यता जर मला वाटली ओके किंवा पेशंटने ती व्यक्त केली तर मी अशा पेशंटला ब्रेस्ट कॉन्झर्वेशन सर्जरीचा सल्ला देणार नाही. ब्रेस्ट कॉन्झर्वेशन सर्जरी नंतर जे तुम्हाला मॅमोग्राफी वारंवार करण्याचा जो सल्ला दिला जातो की 6 महिन्यांनी या, त्यानंतर 1 वर्षाभराने या, त्या देखील तपासण्या नियमितपणे पेशंटनी केल्या पाहिजे. तर हा झाला पेशंटचा सपोर्ट. आणि तिसरा सपोर्ट लागतो सर्जनला, तो स्वतःच्या स्किल आणि स्वतःच्या ऑपरेटिंग रूमच्या सपोर्टचा. म्हणजे आता ब्रेस्ट कॉन्झर्वेशन सर्जरी जेव्हा आम्ही करतो आता प्रत्येक सर्जनला त्याचा सराव असेल असं नाही. आता ब्रेस्ट कॉन्झर्वेशन सर्जरी करताना आम्ही इमेज गाईडेड सर्जरी करतो, अल्ट्रासाऊंड, इंट्राऑपरेटिव्ह अल्ट्रासाऊंड गायडन्स, स्पेसिमेन मॅमोग्राफी, फ्रोझन सेक्शनचा पॅथॉलॉजीचा सपोर्ट घेतो. ओके. ऑन्कोप्लास्टिक सर्जरी जी टेक्निक आहे की स्तनाचं एक ब्रेस्ट कॉन्झर्वेशन केल्यानंतर एक पूर्णत्व सौंदर्य मेंटेन करण्यासाठी जी टेक्निक आपण वापरतो ह्याच्यासाठी काही म्हणजे विशेष अभ्यास आणि अनुभव लागतो. बरोबर. आता तसं जर नसेल तर काही सर्जन्स असे आहेत की ज्यांना कम्फर्ट हे मॅस्टेक्टमीमध्ये वाटतं आणि तेच ऑपरेशन पेशंटला ऑफर करतात. ओके. त्यात गैर काही नाही आहे, पण पेशंटला एक हा एक म्हणजे काय म्हणतो पर्याय आहे आणि स्पेशलिस्ट रेफर करायला काहीच तिथे हरकत नसते. ओके. आता या तिन्ही गोष्टींची जर साथ मिळाली की ट्युमरसाठी ब्रेस्ट कॉन्झर्वेशन सेफ आहे, ओके, पेशंट सांगितलेल्या ट्रीटमेंट पूर्ण करणार आहे, रेडिएशन पुढे मॅमोग्राफीला येणार आहे, ओके, आणि सर्जनला ह्या काही विशेष टेक्निक्सची माहिती आहे, ओके, तर अशा केसेसमध्ये जेव्हा ब्रेस्ट कॉन्झर्वेशन केलं जातं तेव्हा रिकरन्स रिस्क जी आहे ओके ती ब्रेस्ट कॅन्सर ब्रेस्ट कॉन्झर्वेशन सर्जरी ओके आणि मॅस्टेक्टमी ह्या दोन्ही ऑपरेशनमध्ये समानच आहे.
डॉक्टर गाडगीळ, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याकडे आलेला आहे, तो म्हणजे स्त्रियांच्या आयुष्यामध्ये गर्भधारणा आणि डिलिव्हरी हा एक महत्त्वाचा विषय असतो. ब्रेस्ट फीडिंग हा एक इंटिग्रल पार्ट असतो एखाद्या स्त्रीच्या लाईफचा. तर प्रश्न त्याने असा विचारलेला आहे की स्तनपान म्हणजे ब्रेस्ट फीडिंग आणि ह्याचा कॅन्सरची शक्यता कमी करण्यामध्ये कितपत फायदा होतो, किंवा प्रेग्नन्सीमध्ये किंवा डिलिव्हरीमध्ये डिलिव्हरीनंतर स्तनांची तपासणी केली पाहिजे का? तर हे दोन असे वेगळे प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न म्हणजे ब्रेस्ट फीडिंगचा कितपत फायदा होतो. तर ब्रेस्ट फीडिंग हे बाळाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचं आहे आणि बालरोगतज्ञ असाच सल्ला देतात की किमान 6 महिने तरी तुम्ही एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फीड करायला पाहिजे, अंगावरचं पाहिजे. ज्या महिलांना शक्य आहे त्यांनी अगदी 1 वर्ष किंवा 2 वर्ष जर ब्रेस्ट फीडिंग केलं तर त्यांना स्वतःला ब्रेस्ट कॅन्सर आणि ओव्हरीचा कॅन्सर होण्याची जी शक्यता आहे ती अजून कमी होते. म्हणजे 6 महिन्यापेक्षा 12 महिने त्यात थोडं जास्त श्रेष्ठ आहे. आता ते आकडेवारी जर पाहिलं तर दर 12 महिने म्हणजे एखादी व्यक्ती ब्रेस्ट फीड जेव्हा करते तेव्हा तिचा स्वतःचा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका साधारण 4% इतका कमी होतो. म्हणजे ती खूप सिग्निफिकंट किंवा मोठी नंबर नाही आहे. अच्छा. पण फायदा त्याचा नक्कीच आहे. आणि आता 12 महिने जेव्हा मी म्हणते मग तुम्ही 2 बाळांना 6-6 महिने ब्रेस्ट फीड केलं काय आणि सलग एका बाळाला 12 महिने फीड केलं काय, त्याचा फायदा समानच आहे. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की असं नाही आहे की ज्या महिला ब्रेस्ट फीड करतात त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होणारच नाही आहे. आणि असं देखील नाही आहे की ज्या महिलांना ब्रेस्ट फीडिंग करण्याची संधी मिळालेली नाही आहे त्यांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका खूपच जास्ती आहे असं नाही आहे. त्यामुळे दोन्ही गटातल्या महिलांनी जे आपल्याला नियमित सांगितलेल्या चाचण्या आहेत की वार्षिक 1 डॉक्टरांकडून स्तन परीक्षण, क्लिनिकल ब्रेस्ट एक्झाम करून घेणे, महिन्यातून 1 स्वतःचं स्तन परीक्षण करणं आणि 40 नंतर वार्षिक मॅमोग्राफी करणं, ह्या दोन्ही गटातल्या महिलांना तेच रेकमेंडेशन्स लागू पडतात. आता जो मुद्दा तुम्ही प्रेग्नन्सी आणि ब्रेस्ट फीडिंग नंतर काही स्पेशल तपासण्या केल्या जातात का तो विचारलं, तर अशा काही विशेष वेगळ्या तपासण्या आपण प्रेग्नंट विमेनना करायला सांगत नाही. म्हणजे असं नाही आहे की प्रेग्नंट आता आहात तर वारंवार अल्ट्रासाऊंड करा ब्रेस्टचं, किंवा प्रेग्नन्सी नंतर लगेच काही सोनोग्राफी मॅमोग्राफी करा ब्रेस्ट फीडिंग करताना, असा सल्ला आपण देत नाही. पण काहीतरी स्तनामध्ये जर अनियमितता जाणवली तुम्हाला किंवा तुमच्या डॉक्टरांना तर मात्र दुर्लक्ष करता कामा नये. त्याच्या वेळच्या वेळी तपासण्या जशा लागू पडतील की महिलेच्या वयानुसार बरोबर सोनोग्राफी मॅमोग्राफी बायोप्सी जे काही लागतील त्या तपासण्या केल्या पाहिजे. डॉक्टर गाडगीळ, आपल्याकडे एक पेशंट येऊन गेलेले होते आसावरील लोहोक्रेम, त्यांनी एक खास प्रश्न आपल्यासाठी विचारलेला आहे आणि तो खूप इंटरेस्टिंग आहे असं मला वाटतं. त्यांनी म्हणले की दोन्ही ब्रेस्टमध्ये DCIS अर्थात डक्टल कार्सिनोमा इन साइटू असल्यामुळं त्यांचं जानेवारीमध्ये बायोलॅटरल स्किन स्पेरिंग मॅस्टेक्टॉमी विथ इम्प्लांट रिकन्स्ट्रक्शन हे ऑपरेशन तुम्ही केलं आहे. तुम्ही त्यांना नियमितपणे पेट स्कॅन करायला सांगितलेलं नाही, त्यामागचं काय कारण आहे? तर आता डक्टल कार्सिनोमा इन साइटू हा जो कॅन्सरचा प्रकार आहे तो एक विशेष प्रकारचा ब्रेस्ट कॅन्सर आहे आणि त्यात कॅन्सर असा प्राथमिक अवस्थेत असतो. म्हणजे अगदी आपण ज्याला स्टेज 0 असं म्हणू शकतो अशा प्राथमिक अवस्थेत तो कॅन्सर असतो. ह्याचं कारण की कॅन्सरच्या ज्या पेशी असतात त्या मिल्क डक्ट्स च्या आत असतात. अच्छा. आणि जिथून कॅन्सरचा प्रसार होतो लिम्फॅटिक्स आणि ब्लड वेसल्स ह्या त्या डक्ट्सच्या बाहेर असतात. अच्छा. त्यामुळे कॅन्सरचा तिथून प्रसार होण्याची शक्यता DCIS मध्ये खूपच कमी असते. म्हणजे एखाद्या कॅन्सरमध्ये जर ट्रेन स्टेशनपर्यंत जायची क्षमता नाही आहे तर तो पुढच्या स्टेशनला कुठे कुठे पोहोचला असेल हे बघण्यामध्ये फारसा फायदा नाही आहे. त्यामुळे डक्टल कार्सिनोमा इन साइटूमध्ये आपण पेट स्कॅन करण्याचा सल्ला देत नाही. आता पेशंट्सना बरेचदा वाटतं की एक पेट स्कॅन केला आणि सगळं ठीक असेल तर मग काही चिंता नाही, एक मनाला एक समाधान वाटतं. पण एक लक्षात घ्या की पेट स्कॅनचे काही दुष्परिणाम असू शकतात. म्हणजे स्कॅनचे असं नाही पण
5-10% केसेसमध्ये जेव्हा आपण पेट स्कॅन करतो काहीतरी इन्सिडेंटल असे फाइंडिंग्स त्याच्यात आढळतात की तिथे कुठेतरी काहीतरी लाईट अप होतं. आता ते लक्षण प्रत्येक वेळेस कॅन्सरचं असेल असं नाही, पण त्यामुळे एक शंका चिंता अशी व्हायला लागते, त्यामुळे मग कधी कधी बायोप्सी किंवा इतर काही तपासण्या कराव्या लागतात. या बायोप्सीमधून काहीतरी किरकोळ कॉम्प्लिकेशन्स उद्भवू शकतात. ओके, ह्या सगळ्या फाइंडिंग्सला आपण फॉल्स पॉझिटिव्ह फाइंडिंग्स असं म्हणतो. ओके, आणि जर त्या पेट स्कॅनचा फायदा होणार नसेल किंवा तुमच्या ऑन्कॉलॉजिस्टनी त्याचा सल्ला काही कारणाने दिला नाही आहे, म्हणजे आता आम्ही देतो पेट स्कॅनचा सल्ला जिथे ॲडव्हान्स्ड कॅन्सर असेल, पेशंटला कॅन्सर स्टेजिंगची गरज आहे किंवा काहीतरी लक्षणं आहेत ज्यावरनं असं एक शंका येते की कुठे काही पसर झाला असण्याची शक्यता आहे, तिथे पेट स्कॅन नक्कीच वापरला पाहिजे. पण जिथे आवश्यक आहे तिथे हा स्कॅन केला पाहिजे, तुमच्या ऑन्कॉलॉजिस्टच्या सल्ल्यानुसार ह्या तपासण्या केल्या गेल्या पाहिजे. ब्रेस्ट केअर आणि ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस विथ डॉक्टर प्रांजली गाडगीळ या 8 भागांच्या मालिकेमधला आज 9वा आणि समारोपाचा भाग आपण केला. त्यामध्ये प्रेक्षकांनी आणि वाचकांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरं डॉक्टर प्रांजली गाडगीळ यांनी आपल्याला दिलेली आहेत. तरीही आपल्या मनामध्ये काही शंका असतील तर आपल्याकडं त्याचाही पर्याय उपलब्ध आहे. महिलांना स्तनांच्या समस्यांविषयी कोणतेही प्रश्न असतील तर त्यांनी पुणे ब्रेस्ट केअरच्या टेलिकन्सल्ट लाईनचा लाभ घ्यावा, तिथं संपर्क साधावा आणि डॉक्टर प्रांजली गाडगीळ यांचा सल्ला अवश्य घ्यावा. अनेकदा असं होतं की ब्रेस्ट कॅन्सरची सर्जरी ही खर्चिक असते आणि आर्थिक हातभार त्यासाठी आवश्यक असतो. या अशा प्रकारच्या पेशंटसाठी आय शेअर फाउंडेशनच्या माध्यमातून ही मदत केली जाते. त्या मदतीमध्ये उपचार असतील, रुग्णाचं पुनर्वसन असेल, त्यानंतर संशोधन असेल आणि शिक्षण असेल, जनजागृती असेल, या सगळ्या गोष्टींसाठी आय शेअर फाउंडेशनच्या माध्यमातून काम केलं जातं. आपण इच्छुक असाल तर आय शेअर फाउंडेशनला आपल्याकडची देणगी ही जरूर द्या. त्यामध्ये कराच्या सर्व सवलती उपलब्ध आहेत, इन्कम टॅक्समधली सवलतही उपलब्ध आहे. आय शेअर फाउंडेशन ही नोंदणीकृत संस्था आहे आणि आपण जी देणगी आय शेअर फाउंडेशनला द्याल ती योग्य ठिकाणी त्याचा विनियोग होईल याची खात्री डॉक्टर प्रांजली गाडगीळ आपल्याला नक्की देतील. डॉक्टर प्रांजली गाडगीळ, आपण या संपूर्ण मालिकेमध्ये वाचकांचं प्रेक्षकांचं एका महत्त्वाच्या प्रश्नाविषयी चांगल्या पद्धतीने आणि सोप्या शब्दात उद्बोधन केलं याबद्दल डिजिटल प्रभात, दैनिक प्रभात यांच्या वतीनं आम्ही आपले हार्दिक आभार मानतो. थँक्यू.